DJ, please. धन्यवाद डीजी. तर आपण पाहू शकाल पहिले षटक इथे संपलं गेलं. सुरेख गोलंदाजी गंगा इंगोलेची, पण त्याच्या अखेरच्या चेंडूवर इथे देखणा फटका आपण भूषण पाटीलच्या बॅट मधून पाहिला असेल. आणि संघाची धावसंख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर 6 वर जाऊन पोहोचते. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे 2 बलाढ्य संघ आमने सामने खेळताना दिसतात. तर भूषण पाटीलच्या देखील इंटरव्ह्यू मध्ये आपण पाहिलं असेल की म्हणाला होता की श्रीकृष्ण दिवा हा माझा आवडीचा संघ आहे, नवसाथी दिवा देखील माझा आवडीचा संघ आहे. या संघासमोर खेळताना मजा येते, कॉन्टेस्ट असते, ही कॉन्टेस्ट पाहण्यासारखी असेल. तत्पूर्वी अजून एक सितारा आपल्याला पाहायला मिळत आहे, तो म्हणजेच सिद्धेश गोलंदाजीसाठी येतोय. सिद्धेश कोळी गोलंदाजीसाठी येतोय. हा देखील एक नवोदित खेळाडू आहे. या खेळाडूने देखील गेल्या 2 वर्षात धुमाकूळ घातलाय. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले. सिद्धेश येतोय. आखो टप्प्याचा चेंडू पंच केला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. जयेंद्र मडवी येतोय. तत्पूर्वी एक धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केलं जात आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावर. 7 धावा इथे 7 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि 7 अतिशय महत्वाचं असतं. एकमेकांना 7 देऊनच आपण खांद्याला खांदा लावूनच आपण यशाचे उंच शिखरे पार करतो. ही 7 लाभली आम्हाला डीजे मास्टरांची, ज्यांचा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. हीच 7 लागली आहे इंडिया क्रिकची, ज्याने घर बसल्या प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत. ही 7 लागली आहे आम्हाला अंपायरची, ज्याने अचूक निर्णय देऊन ही क्रीडा स्पर्धा उंचीवर नेली. ही 7 लागली सर्व मान्यवरांची, ज्यांनी खऱ्या अर्थाने या मंचाची शोभा वाढवली. या सर्वांची 7 अतिशय महत्वाची आणि संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपण पाहतोय एक चांगली मॅच. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता भूषण पाटीलच्या बॅट मधून. हे फटके फार दुर्मिळ आहेत, मात्र इथे वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला. नितोष नारायणकर आपल्याला विनंती करतोय, आपण मंचावर या. एक चांगलं व्यक्तिमत्व नितोष आपल्याला विनंती करतोय. तर भूषण पाटील इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सूर गवसत नाही भूषणला. पुन्हा एकदा सिद्धेश सज्ज होतोय. इथे मोठा फटका, इथे टायमिंग पुन्हा एकदा चुकलं गेलंय. चांगली गोलंदाजी म्हणूनच की काय श्रीकृष्ण दिवा हा चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. कारण की गंगा इंगोली सारखा गोलंदाज आहे रफ्तार करायच्या, त्याचबरोबर सिद्धेश कोळीने देखील या 17 मात्र धुमाकूळ घातलाय. चांगली गोलंदाजी केली होती. त्याचबरोबर अनिकेत सारखा गोलंदाज आहे, तसेच फिरकीचा जादूगर किशोर मडवी सारखा खेळाडू आहे. अनेक खेळाडू आहेत या श्रीकृष्ण दिवा संघाने. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल कुमार 11 तुर्बे संघ, हा संघ मानला जातोय, मजबूत संघ मानला जातोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. पोल केला जातोय, इथे मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावं लागेल. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. गंगा इंगोली येतोय, फ्री किक करते, तोपर्यंत घेतलेली एक धाव. संतस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मगाच्या 17 देखील आपण तसंच पाहायला मिळतोय, कारण की फारफक 29 धावा धाव फलकावर लागले. कालच्या दिवसाची सुरुवात आपण पाहिली असेल, सोनूने पहिल्याच इनिंगमध्ये अर्धशतक झळकवलं होतं 16 चेंडूत. आणि कालचा दिवस देखील धमाकेदार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 शतक अर्धशतक लागले होते. एक अरविंद राणा सोनूच्या माध्यमातून 16 चेंडूत. आणि या मैदानात एक विक्रम झाला, 10 चेंडूत 50 धावांची खेळी केली गेली होती. ते म्हणजे नवी मुंबईचा वीरेंद्र सेवाग निलेश भोरच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी केली होती. षटकार चौकाराची आतिषबाजी आणि 116 धावा इथे धाव फलकावर लागल्या होत्या. पोटा फटका मारला जातोय, पुन्हा एकदा टायमिंग चुकलं गेलंय. किशोर त्याच्या खाली जातोय. यस नो वेट असा काहीतरी दिसतंय. खराब म्हणावं लागेल क्रिकेट इथे. इथे धावचीची संधी होती, दोन्ही फलंदाजीची बॉडी लँग्वेज वरून कळत आहे की कॉलिंग खराब होतं. डार्ट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत आपण विचार केला तर 11 चेंडू पूर्ण झालेत आणि या 11 चेंडूत फक्त 8 धावा धाव फलकावा लागले. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या 4-6 चेंडू मध्ये फक्त 4 धावा लागल्या होत्या. शौकीनचं ते षटक होतं आणि अप्रतिम षटक टाकलं होतं. आणि असंच काहीतरी या इनिंग मध्ये देखतं. आज ही 3 दिवसाची खेळपट्टी आहे. ही खेळपट्टी गोलंदाजासाठी पोषक ठरते की काय, की गोलंदाज वरचढ ठरतोय हे पाहण्यासारखं आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा.
मोड़ा फटका हेलीकॉप्टर चेंडू जातो है सीमा रेषा पार षटकार नमित असलेला हा खेळाडू आहे त्याचा देखील सन्मान केला जातो नवसाथी क्रिकेट संघाच्या वतीने या खेळाडूचा देखील सन्मान केला जातो सन्माननीय महादेव मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातो एक क्रिकेटचा चाहते महादेव मडवी तसेच एक दिग्गज खेळाडू प्रकाश मडवी यांचा देखील सन्मान केला जातो तर अनेक मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय आपण पाहू शकाल नवसाथी क्रिकेट संघाची खरी ओळख म्हणजे या सर्वांचा अतिथी देव मान्यवरांचा मान सन्मान आणि त्यांचा यथोचित सन्मान हा देखील आपण पाहिले असेल म्हणूनच की काय गेली 53 वर्ष या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातंय 53 वर्ष एक दर्जेदार खेळाडू आपण पाहिले असेल या नवसाथी दिवाच्या माध्यमातून तर आपण स्कोर कार्ड कडे पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 14 धावा धाव फलकावू लागले आणि 14 आकडा जेव्हा येतो तेव्हा मात्र 14 ऑक्टोबर 1981 हा दिवस आठवतोय कारण की गौतम गंभीर यांचा जन्मदिवस आहे आणि गौतम गंभीरने मागच्याच आठवड्यात सगळ्या फॉर्मॅटमध्ये रिटायर होण्याची घोषणा केली गेली होती आणि आपल्या शेवटच्या रणजी मॅचमध्ये शतक देखील झळकावलं गेलं होतं गौतम गंभीर यांचा देखील क्रिकेटसाठी भारतीय क्रिकेटसाठी एक चांगलं कामगिरी आपण सातत्याने पाहिलं असेल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये देखील आपण पाहिलं असेल 92 धावांची खेळी केली होती वानखेडेच्या मैदानावर तर गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय अनिकेत गोलंदाजीसाठी येतोय मोडा फाइट का इथे हवाई फायर भूषण पाटीलच्या ब्रँड प्रमाणे इथे तुर्बो ब्रँड दाखवतोय चेंडू इज आउट ऑफ पार्क चेंडू बघता बघता सीमारेषा पार षटकार भूषण पाटीलच्या एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला तर मोठी अपील आत्मविश्वास इतकाच कमी होता फेकी केली जाते आणि इथे मात्र एक धाव घेतली जाते लेग बाईचा इशारा गुरुनाथ पाटील यांचा एक धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोचते 21 वर आता काही सर धावसंख्येला आकार येताना दिसतोय ही धावसंख्या 45 पर्यंत पोहोचवणं गरजेचं असणार आहे कारण की आपण पाहिलं असेल कुमार 11 तुर्बे संघाची बॉलिंग लाईनअप चांगली आहे भूषण पाटीलचं एक महत्वाचं षटक असेल ते देखील षटक अतिशय महत्वाचं असणार आहे तदनंतर मात्र आपण श्रीकृष्ण दिवा संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग लाईन अप आहे या श्रीकृष्ण दिवा संघाकडे तर पुन्हा एकदा जातोय अनिकेत इथे मात्र फुलरलेनचा चेंडू बिरकावून देण्याचा प्रयत्न केला तर मिस टाइम स्ट्रोक म्हणावं लागेल इथे नमितचा एक धाव घेतली जाते लेग बायचा पुन्हा एकदा इशारा येतोय पंचांचा लेग बायचा इशारा आणि संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते तर 22 धावा धाव फलकावर लागलेत आपण पाहतोय श्रीकृष्ण दिवा वर्सेस कुमार 11 तुर्बे असा हा सामना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता इथे स्विंग अँड मिस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे अनिकेतचं देखील कौतुक करावं लागेल पहिलं चेंडू षटकार त्यानंतर मात्र 3 चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय काहीसा लगाम लागवला दिसतंय इथे कुमार 11 तुर्बे संघाच्या खेळाडूला भूषण पाटील सारख्या खेळाडूला थांबवणं इतकी सोपी गोष्ट नाही मात्र इथे चांगली गोलंदाजी करतोय अनिकेत इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आता इथे मात्र सुरेख गोलंदाजी गोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते सुरेख गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून म्हणूनच की काय चांगली गोलंदाजीसाठी प्रख्यात असलेला अनिकेत आपला अनुभव पणाला लावतोय आणि कुमार 11 संघाचा स्टार खेळाडू भूषण पाटीलला इथे जखडून ठेवला जातोय पण एकदा मोठा फटका मारला जातोय टायमिंग बेमिसाल चेंडू बघता बघता सीमा रेषा पार पंचांचा इशारा येतोय Yeah.
धन्यवाद अडीजी। तर तीन षटकांचा खेळ इथे संपला गेला। तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचते। अखेरचं निर्वाणीचं षटक टाकण्यासाठी शिवम गोलंदाजी साठी येतोय। हा एक नवखा गोलंदाज आहे, अनुभव बघूया। चांगल्या खेळाडूंकडून अनुभव मिळतोय, नवीन खेळाडू तयार केला गेला। शिवम गोलंदाजी साठी येतोय। इथे मात्र फ्लिक केला जातोय, इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला। आता फलंदाज बाद होतोय, नमित खेळ नमित पाटीलची खेळ संपुष्टात येतोय। पहिला आदरा पहिला फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होतोय। प्लीज प्लेज येतोय ते रिफ्लेक्ट मुळे। थँक्यू व्हेरी मच। तर एक गडी बाद संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचते। हा स्कोर कार्ड आतापर्यंत 40 पर्यंत पोहोचवावा लागेल, कारण की कुमार 11 संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे। नवीन आलेला फलंदाज किशोर सैनी फलंदाजीसाठी येतोय। टेनिस क्रिकेट विश्वातील हा देखील एक मोठं नाव आहे। मोठ्या मोठ्या इनिंग आपण पाहिले असेल, अनेक मैदानं गाजवली आपण पाहिले असेल। नवी मुंबई रायगड अशा ठिकाणी जाऊन याने आपले जलवे आपले फटके दाखवले गेलेत। म्हणूनच की काय टेनिस क्रिकेटचा एक चांगला खेळाडू देखील आहे किशोर सैनी फलंदाजीसाठी येतोय। त्याबद्दल आपण पाहिलं असेल शिवम गोलंदाजीसाठी येतोय। शिवम पांडे हा गोलंदाज आहे। या डावातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे। भूषण पाटील अजून सेकंड वर आहे। 2 षटकार देखील भूषणच्या माध्यमातून लगवले गेले। मात्र अपसमच्या बाहेर पिचिंग येतोय। पंचचा इशारा येते, व्हाईट बॉल घोषित केला जातोय। अवंतर धावसंख्येने वाढ, संघाची धावसंख्या 29 या आकड्यावर जाऊन पोहोचते। 29 धावा नफलकर तर डॉन ब्रॅडमन यांचा आपण पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 शतक त्यांच्या माध्यमातून लगवले गेले। आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 29 वर जाऊन पोहोचते। 29 धावा तर 10 चेंडू आणि 18 धावांचा खेळ आतापर्यंत भूषण पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिला। मोठा फटका, हा वाई फायर चेंडू, इट्स आउट ऑफ पार्क। बुलंदी पॉवरफुल फटका, आजच्या दिवसातला सर्वात लांबलचक फटका भूषण पाटीलच्या ब्रँड मधून येतो। एक बन संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचते। 35 धावा धावफलकावर लागले। अखेरचा षटक येथे मार्गस्थ असताना या डावातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे। भूषण वैयक्तिक धावसंख्या 24 वर खेळतोय। 24 धावा धावफलकावर, स्वतः वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय। 35 धावा धावफलकावर लागले। पुन्हा एकदा शिवम येतोय, हे मोठा फटका मारलाच घ्यायचा। चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून, चेंडू सीमारेषा पार, चौकार भूषण पाटीलच्या बॅट मधून निघतोय। आणखीन एक चौकार, चेंडू सीमारेषा पार। चाळीसवर जाऊन पोहोचते। इथे मात्र आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं जात आहे। म्हणूनच की काय आक्रमण हे बचावाचं मूळ साधन मानलं जात आहे। सुरेख रिदम मध्ये मोठा फटका मारला जातोय, हा वाई फायर। इथे फिल्डर बांधलेत प्रेक्षक, तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
45 या आकड्यावर ई झपाट्याने ही धावसंख्या वाढली गेली. आपण पाहिलं असेल ही स्कोर 35-40 पर्यंत पोहोचेल असा शंका होती, मात्र भूषण पाटील ज्याप्रमाणे ब्रँड आहे भूषण पाटील त्याचप्रमाणे इथे मात्र भूषण पाटील आपले जलवे दाखवतोय. म्हणूनच की काय या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा कोहिनूर का म्हटलं जातं हे दाखवून दिले या मैदानात आपण पाहू शकाल. 45 धावा धावपळीवर लागले. आपण पाहिलं असेल भूषण पाटील वैयक्तिक धावसंख्या 34 वर खेळतोय, 14 चेंडूत 34 धावांची खेळी केली होते. पुन्हा एकदा या डावातील अजूनही दोन चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा फुल लर्लेनचा चेंडू बिरकावून दिलाय, चेंडू जातोय बॅक टू बॅक षटकार, भूषण पाटीलच्या बॅट मधून निघतोय आणखीन एक खणखणीत षटकार चेंडू. तब्बल 51 या आकड्यावर 51 धावा इथे धाव फलकावर लागलेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शिवम येतोय, अखेरचा निर्वाणीचा चेंडू टाकण्यासाठी भूषण पाटील इथे आग उगताना दिसतोय. 40 धावा, 15 चेंडू 40 धावांची खेळी केली होती भूषण पाटीलच्या माध्यमातून. फटका पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळला जातोय, चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये, एक धाव घेतली जाते आणि इथे बाद होतोय की काय, फलंदाज बाद होतोय, भूषण पाटीलच्या खेळीचा अंत होतोय आणि 4 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचते, 53 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय ते श्रीकृष्ण दिवा समोर. तर पाहूया या 53 धावा या 24 चेंडू कशा पार करत आहे हे सांगण्यासाठी या नवी मुंबईचा एक बेहतरीन आवाज ज्यांनी 2 वर्ष धुमाकूळ घातलाय, रायगड म्हणा नवी मुंबई म्हणा आणि दिवाळेगावचा सुपुत्र दिवाळेगावचा प्रिन्स शिरसाट आपल्यासोबत येतील धावतं समालोचन पुढच्या डावासाठी. मी विघ्नेश मोडी आपली रजा घेतोय, धन्यवाद. आणि त्याचबरोबर सन्माननीय अतिथी आदरणीय मनोहरजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत मनोहर पाटील साहेब हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने येत आहेत. तर चांगला स्फोटक हे भूषण पाटीलच्या दरम्यान देखील तुम्ही पाहिलाय आणि एक चांगला धावफलक रचण्याचं काम देखील त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं. 53 धावा स्कोरबोर्ड वर देखील लागल्यात आणि येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारची भूमिका श्रीकृष्ण दिवा या टीमच्या दरम्यान देखील होईल, तर आदरणीय मनोहर पाटील साहेबांचा शुभ सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. टीमची धावसंख्या 52 धावा धावफलकावर लागल्यात आणि 53 धावांचं टार्गेट देखील आहे. परंतु तुम्ही पाहू शकाल एक मेगा मॅच तुमच्या समोर रंगली जाते, कुमार 11 तुर्बे त्याचबरोबर श्रीकृष्ण दिवा या नगरीचा संघ आज मात्र तुमच्या समोर खेळताना तुम्ही पाहताय. परंतु या स्पर्धेचा जर विचार केला तर सुस्वागतम 64 कला आणि 14 विद्येचा अभिप्रात गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभले आमस भाग्य बोलतो मराठी जहा लोकरेचे धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जाते एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी या विश्वातील सर्वात मोठं खंड आशिया खंड आणि ज्या आशिया खंडामध्ये आपला भारत देश या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील समृद्ध विकसित शहर आणि त्याचबरोबर शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा जोपासणारा वारसा आज मात्र नवी मुंबई मात्र तुम्ही पाहताय आणि याच नवी मुंबईमध्ये या ऐरोली नगरीमध्ये नवसाथी क्रिकेट संघ दिवा कोळीवाडा आयोजित नवसाथी चषक 2018 एक भला मोठा सोहळा देखील तुमच्या समोर रंगला जातोय आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 तुमच्या समोर रंगला देखील जातोय. कुमार 11 तुर्बे विपक्ष श्रीकृष्ण दिवा या दोन्ही टीमच्या दरम्यान ही मॅच रंगली. ज्या प्रकारे भूषण पाटीलने अफलातून खेळ देखील केला, संपूर्ण प्रेक्षकांची मनं देखील जिंकली आणि तोच भूषण पाटील यावेळेस मात्र विजयाची गौडदौड आपल्या टीमसाठी देखील करेल की काय. आणि त्याचबरोबर सन्माननीय अतिथी आदरणीय अरुणजी वैती साहेब यांचा शुभ सन्मान देखील केला जातोय. आदरणीय अरुणजी वैती साहेब यांचा शुभ सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर तुम्ही पाहू शकाल तर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. एकीकडे जर तुम्ही विचार केला किशोर पाटील आणि त्याचबरोबर गंगा इंगोळे
नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक घातक जोड़ी मात्र सर मैदान मध्ये दाखल होते। 53 धावांचं टार्गेट आहे। येणार कालखंडामध्ये कशा प्रकारची भूमिका आपल्या टीम साठी देखील होईल हे देखील एक चांगला प्रात्यक्षिक असेल। ज्या प्रकारे 4 ओव्हरची मॅच देखील आहे, 24 चेंडूंचा खेळ तुमच्या समोर असेल आणि 53 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत। या इनिंग मध्ये एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगली जाते। कुमार 11 तुर्बे आणि त्याचबरोबर श्री कृष्ण दिवा अतिशय चांगली मेहनत माध्यमातून देखील घेतली जाते। स्पर्धा 185 देशांमध्ये देखील YouTube माध्यमातून इंडिया क्रिक देखील असेल त्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील केलं जाते। वैभव वेटा अँड कंपनी, बंटी तांडेल, सचिन मुंडे, विकी कामे, गुड्डू त्याचबरोबर कॅमेरामॅन वैजनाथ याच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील आज मात्र घर बसल्या प्रेक्षक जे त्यांच्या स्मार्ट मोबाईल वर, स्मार्ट लॅपटॉप वर, मेगा स्क्रीन टीव्ही वर ही स्पर्धा देखील पाहत आहेत। परंतु P1 चं पहिले षटक गोलंदाज देखील सज्ज झालाय। गोलंदाजीच्या मार्क वर तुम्ही पाहू शकाल 31 तरार गोलंदाज भूषण पाटील तुम्ही पाहू शकाल। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील कोहिनूर हिरा यावेळेस मात्र सज्ज झालाय आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू आज मात्र तुम्ही पाहिलं असेल भारत देशापासून हजारो मैल दूरवर असलेल्या दुबईमध्ये देखील जाऊन 10 PL स्पर्धा जिंकणारा हा नवी मुंबईचा एकमेव खेळाडू तुम्ही पाहू शकाल। तर गोलंदाज सज्ज होते भूषण पाटील। यावेळेस मात्र जर पहिला चेंडू स्विंग इन मिस तुम्ही पाहिला असेल ज्या प्रकारे आकुड पद्धतीचा चेंडू देखील होता गुडलेन स्पॉट वर पडल्यानंतर यशरक्षक अक्षय पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय। परंतु दर्जेदार क्रिकेट देखील तुम्ही पाहता 23 चेंडू आणि 53 धावा तुम्हाला पूर्ण देखील करायच्यात। प्रेक्षकांची अफलातून गर्दी आज या स्पर्धेचा शेवटचा आणि निर्णायक दिवस तुमच्या समोर रंगत असताना मॅच नंबर 2 तुमच्या समोर साकारत येतो गोलंदाज तयार। यावेळेस मात्र जरूर लेक्षिकच्या थोडासा बाहेर होता तुम्ही पाहू शकाल। 2 क्षेत्रक्षकांना भेटून चेंडू चाललाय सर फायनली रिजनला पंचांचा इशारा येतो 4 धावांसाठी हा नजाकत भरलेला चौकार डीजे ब्रीज। किशोर पाटील ने परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल टाइमिंग बे मिस आलाय चेंडू चाललाय सर बॅक टू बॅक स्क्वेअर लेग च्या रिजन ला हा फटका टोलावला जातोय 4 धावांसाठी नवसाधी चषक 2018 मध्ये। शिक्षा थोडासा चेंडू बाहेर फेकला होता फटका टोलवण्याचा प्रयत्न देखील होता परंतु फटका देखील असफल होते। परंतु 1 रन खात्यामध्ये किशोर पाटीलच्या देखील ऍड होते आणि 1 धाव मात्र खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण दिवा या टीम मध्ये देखील ऍड होते। तुम्ही पाहिले असेल नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक दिग्गज संघ देखील आज श्रीकृष्ण दिवा हा संघ देखील सातत्याने खेळतोय आणि त्याचबरोबर अतिशय दर्जेदार संघ तुम्ही पाहताय कुमार 11 तुर्बे। तर गोलंदाज सज्ज होते भूषण पाटील। यावेळेस मात्र मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय मिडविकेट रिजनला अलंगो कार्पेट क्षेत्रक्षक जज करेल उचलून फेकेपर्यंत 1 रन यावेळेस मात्र कंप्लीट होईल तोपर्यंत टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली 10 रन स्कोर कार्ड वर लागल्या जातात। माझ्या समेत गुणलेखकाच्या भूमिकेत तुषार पाटील त्याचबरोबर प्रमोद यांच्या कार्याला देखील सलाम असेल। तर यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हरी तुम्ही पाहू शकाल चेंडू हवेमध्ये एलिव्हेशन आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु झेल सोडला जातोय 1 रन कंप्लीट होईल। तुम्ही पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा झेल देखील सातत्याने सोडतात तेव्हा मात्र मोठमोठ्या खेळ देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट धावसंख्या बिनगडीबाद 11 11 लॉस ऑफ 0 विकेट डीजे प्लीज। थँक्यू
तो समीकरण देखील 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 रन अजून शिल्लक असतील. गोलंदाज सज्ज होतोय किशोर सैनी. तुम्ही पाहू शकाल नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार खेळाडू देखील आहे. ज्या प्रकारे अष्टपैलू खेळाडूची भूमिका देखील सातत्याने कुमार इलेव्हन तुर्बे या टीमच्या दरम्यान देखील देतोय. आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे ग्रामीण क्रिकेटचा चित्तथरारक सोहळा तुमच्या समोर रंगला जातोय आजच्या दिवसामध्ये अनेक मोठमोठे संघ या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. कुमार इलेव्हन तुर्बे त्याचबरोबर श्रीकृष्ण दिवा वाशी बॉईज वाशी त्याचबरोबर जय गजानन कुक्षी ट्रायडंट ऐरोली आणि ऐरोली बॉईज अशा प्रकारचे मोठमोठे संघ देखील आजच्या दिवसामध्ये असतील. या स्पर्धेचा जर विचार केला डेनिस इलेव्हन नेहरू असेल त्याचबरोबर गावदेवी दारावे या दोन टीम्स मात्र सर्व टॉप थ्री मध्ये दाखल झाल्यात. तर तुम्ही पाहू शकाल तुम्हाला सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्या आवाजाने मात्र खऱ्या अर्थाने भारत देशापासून हजारो मैल वर असलेले दुबई देशामध्ये देखील या महाराष्ट्र मधील आणि त्याचबरोबर संपूर्ण विश्वातील एक मोठी स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील 10 PL या स्पर्धेत जाऊन देखील खऱ्या अर्थाने मराठी अस्मिता जागवली असे तुम्हाला सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्राचा बुलंदाबाज चंद्रकांत शेट्टे सर यांचं देखील नुकतंच आगमन होतं. तर वेलकम सर तुमचं सरच्या स्वागत असेल. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल धावची संधी होती संधी अक्षय पाटीलला मिळाली. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे या स्पर्धेचं आकर्षण देखील आहे मालिकावीर रूपाला बाईक देखील आणि त्याच प्रकारे आजच्या दिवसासाठी खास आकर्षण देखील तुमच्यासाठी रंगताना पाहायला मिळेल. महाराष्ट्राचा बुलंदाबाज चंद्रकांत शेट्टे सर हे देखील या ठिकाणी दाखल होतं. त्यांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सर तुमचं सहर्ष स्वागत आहे. या दिवा नगरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्यातील आज मात्र नवी मुंबई एक विकसित आणि एक समृद्ध शहर मात्र सर्व ओळखलं जातं आणि याच शहरामध्ये नवसाथी क्रिकेट संघ दिवा कोळीवाडा आयोजित नवसाथी चषक 2018 एक भला मोठा सोहळा तुमच्या समोर रंगला जातोय. तर नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल देखील होते. पहिल्या फळीसाठी सिद्धेश कोळी यावेळेस मात्र सर्व सज्ज होईल फलंदाजीच्या मार्गवर. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे या खेळाडूने देखील अल्पावधीतच आपल्या नावाचा दबदबा देखील संपूर्ण रायगड क्रिकेटमध्ये देखील केला आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे थ्रो बॉल स्पर्धा देखील होती त्या स्पर्धेमध्ये देखील नेपाळ राज्यामध्ये देखील जाऊन भारतीय टीमसाठी देखील थ्रो बॉल खेळला आहे आणि गोल्ड मेडलिस्ट देखील हा खेळाडू आहे थ्रो बॉलमध्ये. आणि त्याचबरोबर सन्माननीय अतिथी आदरणीय नितेश नारायणकर साहेब आपण देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे या स्पर्धेच्या माध्यमातून थंड पेयाची सोय देखील त्यांच्या माध्यमातून मात्र सर झाली. तर गोलंदाज सज्ज होते गोलंदाज किशोर सैनी समोर मात्र पेस करण्यासाठी सिद्धेश कोळी सज्ज होते. यावेळेस मात्र सर बिगिट करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल झालाय. परंतु चेंडू यशरक्षक अक्षय पाटीलच्या हातामध्ये विसावला जाते. डॉट बॉलचा इशारा देखील तुम्ही पाहिलं असेल. अतिशय चांगली भली मोठी स्पर्धा तुमच्या समोर रंगली जाते. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये व आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक चषक. यावेळेस मात्र मोठा हिट केला टायमिंग बेमिसाल होतं. चेंडू हवेमध्ये सर पंचांचा इशारा येतोय. नवसाथी चषक 2018 मधील हा सर्वात अप्रतिम षटकार सर 6 धावांसाठी. डीजे प्लीज. मात्र तुम्हाला आनंद देण्यासाठी संगीत देखील खूप महत्वाची भूमिका बजावत असतं. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल वेग बेताचा होता वेद यष्ट्यांचा झाला यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि
आहेत. नौका फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल होते. अनिकेत पाटील धावफलकाचा जर विचार केला 18 धावा धावफलकावर लागल्यात आणि त्याचबरोबर अनिकेत पाटील देखील मैदानामध्ये दाखल झाले. 18 नंबरची जर्सी देखील परिधान केली. तुम्ही पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यंदाच्या हंगामातील भारतीय संघाचा युवा कर्णधार विराट कोहली, त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल तर भारतीय टीमची रन मशीन देखील आहे विराट कोहली. जेव्हा पाकिस्तान संघ भारतीय संघासमोर खेळ करत असतो तेव्हा सातत्याने पाकिस्तान गोलंदाज देखील म्हणतात की आम्ही गोलीशी नाही तर विराट कोहलीशी डर लागत आहे. परंतु 18 नंबरची जर्सी देखील या ठिकाणी अनिकेत पाटीलने देखील प्रदान केली. परंतु यावेळेस मोटाईट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होतोय. तू चल फलंदाज बाद होतोय की काय, परंतु पंचांचा इशारा षटकार या ठिकाणी मात्र जर दिला जातोय. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे चेंडू हवेमध्ये होता क्षेत्ररक्षक. सफल झालाय, दोन षटकांचा खेळ कंप्लीट होते आणि दोन षटकांच्या अखेरीस टीमची धाव संख्या 24, लॉस ऑफ टू विकेट 24 धावा स्कोर कार्डवर लागला जातो. दोन गडी बाद देखील बाद झालेत, परंतु समीकरण अजून शिल्लक असेल. 12 चेंडू आणि 29 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या, तर 12 चेंडू 29 धावा, 29 धावा 12 चेंडू, 12 चेंडू 4 षटकार 1 चौकार, 1 धाव 1 धाव 1 चौकार, 4 षटकार आणि 12 चेंडू मध्ये तुम्हाला 29 धावा यावेळेस मात्र सर पूर्ण करायच्यात. या 12 चेंडूंमध्ये 29 धावा यावेळेस मात्र फलंदाजी करणारा संघ श्रीकृष्ण दिवा हा पूर्ण करतोय की काय, की गोलंदाज करणारा कुमार इलेव्हन तुर्बे संघ मात्र या धावा रोखतोय. हे एक चांगलं प्रात्यक्षिक आज मात्र जरूर तुमच्यासमोर रंगलं जाईल. प्रेक्षकांच्या अफलातून गर्दीत तुम्ही पाहताय, चौफेरीन प्रेक्षक ज्या प्रकारे तुम्ही पाहतायत आणि या स्पर्धेच्या या तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहताय, त्या प्रेक्षकांचं देखील जरूर सरस स्वागत असेल. कारण की ज्या प्रकारे कोणत्याही स्पर्धेमध्ये प्रेक्षक असतो, प्रेक्षक हा मात्र केंद्रबिंदू असतो स्पर्धेमधील, कारण की त्याच्या प्रेमापोटी स्पर्धेला 4 तारे देखील लागतात. गोलंदाज तयार, यावेळेस मात्र लोअर फिल्डर्स पद्धतीचा चेंडू होता फटका टोलावला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, या स्पर्धेतील सर्वात देखना झेल, एकदा जोरदार टास झाला पाहिजे या क्षेत्ररक्षकांसाठी. फलंदाज बाद तर तुम्ही पाहिलं असेल नौका फलंदाज देखील मैदानामध्ये तैनात होते. जयेंद्र मडवी श्रीकृष्ण दिवा या टीमचे तारणहार अनेक मैदानांमध्ये अफलातून खेळ देखील केल्यात. ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईस झालेला हा फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झालाय जयेंद्र मडवी. परंतु गोलंदाज तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्कवर, गोलंदाज अक्षय पाटील. यावेळेस मात्र आखूड पद्धतीचा चेंडू देखील होता फटका टोलावला जातोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल, तोपर्यंत एक रन कंप्लीट होईल आणि बघता बघता दोन धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जातात. दोन धावांची टीमची धाव संख्या 26, 26 धावा. टीमची धावसंख्या 27, 27 धावा स्कोर कार्ड वर देखील लागल्यात. एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगली. यावेळेस मात्र सर शेट ड्राईव्ह केला जातो, बॅट हिट केला सर, पंचांचा इशारा आला, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. डीजे प्लीज. जिंकण्यासाठी 20 धावा अजून पूर्ण करायचे आहेत. एकीकडे मात्र जरूर धावांचा अग्नितांडव साकारतोय हा फलंदाज ज्या प्रकारे अनिकेत पाटील खेळतोय, एक मोठं नाव देखील आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील.
अतिशय दर्जेदार खेळाडू देखील आहे, परंतु यावेळी समोर देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज देखील अक्षय पाटील यंगस्टार खेळाडू देखील आहे। यावेळेस मात्र सर बिगिट करण्याचा प्रयत्न, स्विंग एंड मिस तुम्ही पाहिला, आकडू पद्धतीचा चेंडू होता ज्या प्रकारे गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर कर्णधार यशरक्षक भूषण पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय। भूषण पाटील महाराष्ट्र टेनिस वर्ल्ड क्रिकेट विश्वातील एक सुपरस्टार खेळाडू देखील आहे, आणि त्याचबरोबर नवी मुंबईचं नाव देखील सातत्याने उंचावतोय। यावेळेस बॅटचा टॉय एज घेतला जातोय, एक रन यावेळेस मात्र कंप्लीट होईल, तोपर्यंत टीमची धावसंख्या देखील स्कोअर कार्डवर 34-34 धावा स्कोर कार्ड वर देखील लागल्यात। शेवटचा एक चेंडू अजून शिल्लक असेल तर 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा अजून पूर्ण करायच्यात। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे, कंपल्सरी तुम्हाला धावा चेस करायच्या आहेत। या स्पर्धेचा जर विचार केला, या स्पर्धेमध्ये पहिले अर्धशतक अरविंद राणा सोनीने टोलावलं, त्याचप्रकारे दुसरं अर्धशतक गोलंदाज तयार। यावेळेस मात्र जर मोठा हिट केला, टायमिंग बेमिसाल, चेंडू चाललाय स्क्वेअर रेगच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका, सरळ 6 धावांसाठी षटकार। डीजे प्लीज तर शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार या सामन्यामधील एक वीक पॉइंट ठरेल की काय, हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल। टीमची धावसंख्या 40 धावा स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत। तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील आपल्या जीवनातील पहिली 4-व्हीलर 40,000 रुपये लोन काढून घेतली होती, आणि आजकालच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहिलं असेल या देशातील सर्वात सुंदर गाडी BMW, ज्या BMW ब्रँड अँबेसेडर देखील मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांकडे देखील तुम्ही पाहताय। परंतु टीमची धावसंख्या 40 रन, समीकरण अजून शिल्लक असेल, येणारे चेंडू असतील 6 आणि तुम्हाला धावा पूर्ण करायच्या 13 धावा, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगली जाते, आज मात्र ही मॅच पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक देखील आलेत आणि प्रेक्षकांच्या अफलातून गर्दी देखील तुम्ही पाहता। या स्पर्धेचं आकर्षण देखील आहे, ज्याच प्रकारे यंदाच्या हंगामात नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील मानाची स्पर्धा रंगली जाते आणि एक नवा इतिहास देखील घडलाय या स्पर्धेच्या माध्यमातून। ज्या प्रकारे मालिकावीराला बाईक देखील आहे, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाला एअर कूलर देखील आहे, आणि त्याचबरोबर जो क्षेत्ररक्षक चांगल्या क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडेल त्या क्षेत्ररक्षकाला स्पोर्ट्स शूज आणि स्पोर्ट्स ब्रँडेड गॉगल देखील या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून दिले जाईल। गोलंदाज सज्ज होते, शेवटचं महत्वपूर्ण षटक विजयाची गौडदौड राखण्यासाठी कशा प्रकारची भूमिका यावेळेस मात्र हे दोन्ही खेळाडू देखील करत आहेत। तर गोलंदाज नमित पाटील, तुम्ही पाहिलं असेल नुकतीच NMCPL ही स्पर्धा देखील पार पाडली आणि त्या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू देखील होता। गोलंदाज तयार, यावेळेस मात्र जर पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन देखील झालं, आणि त्याचबरोबर नमित पाटील तुम्ही पाहिलं असेल सातत्याने कुमार इलेव्हन तुर्बे या टीमच्या दरम्यान तारणहार पद्धतीची भूमिका देखील आपल्या टीमसाठी बजावत असतो आणि यावेळेस देखील तशाच प्रकारची भूमिका आपल्या टीमला जिंकवण्यासाठी देखील त्याच प्रकारचा प्रयत्न करावा लागेल। तर गोलंदाज तयार, त्यावेळेस मात्र लिपस्टिकच्या थोड्याशा बाहेर पंचांचा इशारा येतोय, इट इज अ वाईट। टीमची धावसंख्या वाढली 41-41 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत, परंतु येणाऱ्या चेंडूंमध्ये तुम्हाला 12 धावा अजून पूर्ण करायच्या आहेत। 5 चेंडूमध्ये 12 धावा, त्या प्रकारे 53 धावांचं टार्गेट देखील आहे। हॅलो, तर यावेळेस तुम्ही पाहू शकाल पंचांचा इशारा देखील येतोय, डॉट बॉलचा इशारा देखील येतोय। गोलंदाज देखील सज्ज आहे, तुम्ही पाहू शकाल एक मोठी स्पर्धा तुमच्या समोर रंगली जाते। येणारे 4 चेंडू मध्ये 12 धावा पूर्ण करायच्या, 2 षटकार किंवा 3 चौकार तुम्हाला लगवायचे आहेत, परंतु हा क्रिकेटचा एक थरार रम्य सोहळा तुमच्या समोर रंगला जातोय, चित्त थरारक सामना। यावेळेस मात्र जर मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, ज्या प्रकारे टप्पा पडला चेंडू उसी भूषण पाटील, यावेळेस मात्र चेंडू मागे धावतोय, तोपर्यंत पंचांचा इशारा, तर 3 धावा यावेळेस मात्र जर पूर्ण देखील केल्या टीमची धावसंख्या 44 धावा स्कोर कार्ड लागल्यात। तर 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा अजून पूर्ण देखील करायचे आहेत, तर समीकरण देखील 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा,
तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. एक महत्त्वपूर्ण सामना तुमच्या समोर रंगला जातोय. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ या सामन्यामधून रामराम ठोकेल, हे देखील एक चांगला प्रात्यक्षिक तुमच्या समोर असेल. परंतु नमित पाटीलवर दबाव असेल, जयेंद्र मडवीवर दबाव असेल, अनिकेत पाटीलवर दबाव असेल. परंतु यावेळेस अशा प्रकारच्या चेंडूला कधीच माफी नसते. पंचांचा इशारा येते सराय आउट ऑफ द पार्क. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सराय सहा धावांसाठी या सामन्यामध्ये एक नऊ. देखील ताईत आहे. तर समीकरण दोन चेंडू मध्ये तीन धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. 50 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. तर विनंती असेल की पंचांना वेळ जरूर जास्त दौडलं जातोय. तर दोन चेंडांनी जिंकण्यासाठी तीन धावा कंपल्सरी चेसिंग. एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगली जाते. कोणता संघ जिंकेल त्याचप्रकारे तुम्ही पाहिलं असेल. पहिला सामना ध्रुवी इलेव्हन गणसोली त्याचबरोबर राकेश मूर्ती ऐरोली आणि सामना मात्र ध्रुवी इलेव्हन गणसोली संघ देखील जिंकलाय. आणि या संघादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट ध्रुवी इलेव्हन गणसोली या टीमच्या दरम्यान देखील सामना करेल. परंतु यावेळेस दबाव भूषण पाटीलवर देखील असेल, दबाव किशोर पाटीलवर देखील असेल. कारण की एक चांगले खेळाडू देखील आहेत, ज्या प्रकारे खेळाडू खेळ देखील करतायत आपल्या टीमसाठी चांगलं प्रदर्शन. परंतु यावेळेस गोलंदाजामध्ये आणि फलंदाजामध्ये हे लढलं जाणारं युद्ध कोणता खेळाडू जिंकतोय. जयेंद्र मडवी टू नमित पाटील असं सामने तुमच्या समोर रंगलं देखील जाते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सर मोठा हिट केला. ज्या प्रकारे महेंद्र सिंग धोनी स्टाईल फटका टोलावला जातो आणि याच प्रकारची भूमिका सामना जिंकला जातोय श्री कृष्ण दिवा या टीमच्या दरम्यान. तर NPL या स्पर्धेमध्ये देखील जाऊन मराठीमध्ये समालोचन देखील केलं आणि मराठी अस्मिता जागवण्यासाठी लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जाते की जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ही कविता देखील ज्या समालोचकांनी मात्र खऱ्या अर्थाने दुबईमध्ये